तुमच्या आतमध्ये आणि बाहेर काय आकाराच्या वेव्ज, काय आकाराचे पॅटर्न्स, की जे हेल्दी आहेत म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह वेव्ज आहेत का डिस्ट्रक्टिव्ह वेव्ज आहेत, ही करायची कपॅसिटी कोणाच्या आतमध्ये आहे? तुमच्या आतमध्ये आहे. म्हणजे खरा विश्वकर्मा कुठे आहे? आपल्याच आतमध्ये आहे. जर विश्वकर्मा जयंती आज असेल तर आज आपल्याला हे कळलंच पाहिजे की आपलं आयुष्य आपल्या कर्मांनी आपण निर्माण करतो, म्हणजे आपलं विश्व, द डोमेन ऑफ अवर लाईफ, वी आर द क्रिएटर ऑफ द डोमेन ऑफ अवर लाईफ. अज्ञानापोटी आजवर चुकीच्या गोष्टी निर्माण केल्या असतील तर आता ज्ञान मिळाल्यानंतर योग्य गोष्टीच आम्ही आमच्या देहामध्ये आणि आमच्या विश्वामध्ये निर्माण करणार. आणि ही ताकद ज्यांनी प्राप्त केली ते संतपदाला पोचले. आणि बाकी सामान्य जीव फक्त जन्माला येत आहेत मरत आहेत, जन्माला येत आहेत मरत आहेत. दिवसभर आम्ही विचार काय करतो, तो असं का बोलला, ती असं का बोलली, ह्याने मला हर्ट केलं, तिने मला हर्ट केलं, ह्याने माझा अपमान केला, ह्याने माझं क्रेडिट खेचून घेतलं. अरे तुमचं क्रेडिट तुमच्या इथे लिहिलेलं आहे, कोण नाही खेचून घेऊ शकत, एक लक्षात घ्या. एक नया पैशाचा सुद्धा चुकीचा हिशोब क्वांटम फील्ड होऊ देत नाही. दिस इज द मोस्ट ऍडव्हान्स इंटेलिजंट फील्ड विच कीप्स द ट्रॅक ऑफ एव्हरी ऍक्शन, द सटल मोस्ट इव्हन थिंकिंग. सामान्यातल्या सामान्य माणसापासून अतिशय हायली इंटेलिजंट माणसापर्यंत, सामान्यातल्या सामान्य नागरिकापासून तर मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक व्यक्ती काय विचार करते त्याची नोंद या फील्डमध्ये आहे. आणि ही फील्डमधली नोंद, ज्याला तुम्ही आजच्या भाषेमध्ये स्टाईलमध्ये आकाशिक रेकॉर्ड्स म्हणता. मला एखादी प्रश्न विचार, व्हॉट इज आकाशिक रेकॉर्ड्स? अरे म्हटलं, याचं उत्तर 2 मिनिटात देण्यासारखं नाही आहे. खूप मोठी गोष्ट समजून घ्यायला हवे तेव्हा आपल्याला आकाशिक रेकॉर्ड्स काय करणार आहेत. सो विश्वकर्मा खऱ्या अर्थाने आपणच असतो, आणि आपण मात्र विनाकारण देव नावाच्या एंटिटीला कायम झोडपत आलेले आहोत. काय उपयोग आहे मग देवाचं एवढं केलं त्याने काय झालं? आणि आमचे वडील एवढं देवाचं काय आहे, शेवटी काय झालं उपयोग? शेवटी अंथरुणाला खिळून मेले. अरे तुझ्या देवाचं केलेलं ह्या जन्मात तुला दिसतंय, त्याने गतजन्मात आणि काय माती खाल्ली होती कुठं तुला माहिती आहे? नशीब समज ह्या जन्मामध्ये निदान मरताना त्याच्या तोंडामध्ये देवाचं नाव होतं, त्याचा पुढचा जन्म हा चांगला येणार आहे. आपल्याला वाटतं पुढचा जन्म कोणी बघितलाय? अरे हो, पुढचा जन्म म्हणजे काय वेगळं नाही आहे. जसे काल तुम्ही झोपलात आणि आज उठलात तर काय तुम्हाला वेगळं वाटतं का? नाही ना, ते तसंच आहे. टाइम इज रिलेटिव्ह. विश्वाच्या टाइम झोनमध्ये तुमचं 60-70 वर्षाचं आयुष्य म्हणजे जेमतेम 6 मिनिटाची झोप सुद्धा नाही आहे. द रिअल जर्नी इज ऑफ युअर सोल अँड नॉट द बॉडी. काल मी निळ्या रंगाचे कपडे घालून आलो, घरी गेल्यानंतर बदलले, झोपलो, आज काळ्या रंगाचे कपडे किंवा बदामी कलरचा शर्ट घालून आलो, तर तुम्हाला आश्चर्य वाटत नाही ना? मनुष्य तोच आहे. काल निळे कपडे घालून आला होता, आज पिंक कलरचे कपडे घालून आलाय. इतकं आपलं मागचा जन्म आणि आत्ताचा जन्म आहे. त्यामुळे तिथं आकाशिक रेकॉर्ड्स मॅटर्स. काल मी जर कोणाला दुखावलं असेल आणि ऑफिसला गेलो तर तो आज माझ्यावरती सूड काढण्यासाठी टपून बसलेलाच असणार आहे. मला मात्र विसर पडलेला असतो, कारण काल मी त्याला दुखावलाय. कारण तुमचा कालचा जन्म हा विश्वाच्या टाइम झोन मध्ये फक्त कालचा दिवस असतो, जेमतेम 8 तासांपूर्वीचा. फक्त आपल्या आठवणीत नाही आहे, आपल्याला दिसतंय की मी आत्ता चांगला वागलोय आणि हा माझ्याशी वाईट का वागतोय? अरे कालच तू त्याला अतिशय घालून पडून बोलला होतास. तेव्हा विश्वकर्मा जयंतीला समजून काय घ्यायचं आहे, तर आपल्याला हवं असणारं विश्व निर्माण करायचं आहे. अज्ञानापोटी चुकीचं केलं असेल तर ते दुरुस्त करायचा अधिकार आपल्याला आहे.